नमस्कार मित्रांनो फार्म व्हिलॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण ला संत्रा लागवड याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आज तसे शेतकरी बांधू आहेत त्यांचं पण आपल्या चॅनल स्वागत धन्यवाद त्यांच्या इकडे संत्रा बागायत केलेली आहे तर आज त्यांच्याकडून जमीन कशी हवी लागवड हवामान कलमाची निवड जाती उत्पन्न याबद्दल सविस्तर माहिती चला मग पाहूतात जर संत्री पिकासाठी जर हवामान म्हणाय गेलं तर संत्र्याच्या झाडाची वाढ तेरा ते अंश सेल्सिअस डिग्री या तापमानाच्या कक्षेत रित्या होते या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान जवळपास सत्तर मिमी पाऊस आणि पन्नास ते त्रेपन्न टक्के हवेतील आर्द्रता चांगली मानवते या झाडाच्या वाढीसाठी तसेच जमीन जर म्हणायला गेल तर संत्रा लागवडीकरता योग्य जमीन कोणती आहे जमिनीचा पोत मध्यम काळ्या पोताची असली पाहिजे तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी पाहिजे तसेच जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात एवढा असला पाहिजे एक ते दीड मीटर खोली व त्याखाली कच्चा मुरूम असणारी आपल्याला जमीन निवडा लागते जमिनीची क्षारता झिरो पॉईंट पाच डी सी सायमन पर मीटरपर्यंत असावी लागते तसेच पावसाळ्यात पाण्याची पातळी दोन मीटरच्या खाली असावी तसेच जुनकडीचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे तर अजून म्हणाय केलं तर यासाठी आपण जे कुंपण करतो त्याला काटेरी आणि बिनकाटेरी असे दोन झाडे आपण लावू शकतो त्याच्यात काटेरी जर म्हणाय गेले तर विलायती चिंच रामकाठी बांबूळ निवडू बोराटी बाभूळ सागरगोटी चिलार घायपात करवंद आणि भोगनवेल असे ही काटेरी झुडपे आहेत बिनकाटरी जर म्हणायला गेलं तर सुरू म्हणजेच खडसणी ड्रुपिंग म्हणजे अशोका कडुनिम जांभूळ कन्नेर मलबेरी गुलमेहंदी आणि सिल्वर ओक असे काही याचे झाड आहेत कलम जर कोणती निवडली पाहिजे तर डोळा भरून तयार झालेल्या कलमांपासून संत्र्यांची लागवड केली जाते कलमांची निवड करताना ती शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी जातीवंत जोमदार वाढणारी जांभेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत जांभेरी लिंबूंचे मातृवृक्षावर कलम केलेली रोपे ही फायटोपथोरा आणि गमॉसिस रोगांस प्रतिकारक असतात तसेच ही रोपे हलक्या जमिनीत जास्त योग्य रीतीने वाढतात रंगपुरी मातृवृक्षावर कलम केलेली रोपे रॉट आणि ट्रिस्टेजा व्हायरस रोगांस प्रतिकारक असतात रंगपुरी रंगपुरी मातृवृक्षावरील रोपे जास्त उंच वाढतात संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे व शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावी लागतात संत्र्याच्या जाती जर म्हणा गेला तर संत्र्याचे नागपूर संत्र तसेच किन्नू संत्र व नंबर एकशे ब्याऐंशी ही जात आहेत लागवड जर म्हणा गेलं संत्र्याची लागोडी करताना सहा बाय सहा मीटर किंवा पाच बाय पाच मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर अशा आकाराचे खड्डे करून ते शेणखत तसेच निचऱ्यासाठी थोडी वाळू आणि रासायनिक खतांची पहिली मात्रा टाकून खड्डे बुजून घ्यावेत लागवड केल्यानंतर पाणी देणे आवश्यक असते <coughs> पाणी जर व्यवस्थापन गेलं तर संतर पिकास एका वर्षात साधारणतः चोवीस ते पंचवीस ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात आपल्याला एका वर्षामध्ये तर हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने उन्हाळ्यात सहा ते सात दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलीत करावी ओलीत देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे तयार करून घेणे गरजेचे आहे व बाहेरील आळ्यात पाणी द्यावे लागते कारण झाडाची अन्न व पाणी घेण्याची मुळे झाडाच्या परिघाकडील भागात पसरलेले असतात यामुळे या, या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही त्याच्यामुळं काय डिंक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडणे म्हणजे पडत नाहीत व त्याचा प्रादुर्भाव पण कमी होण्यास मदत होते आपल्याला खत व्यवस्थापन जर म्हणा गेलं तर सेंद्रिय खते फुलरा येण्यास येण्याचे एक ते दोन आधी दिली जातात तर रासायनिक खते फुलऱ्याच्या अगोदर तसेच फळ पोसत असताना व जानेवारी फेब्रुवारी तसेच जून जुलै महिन्यात दिली जातात जर उत्पादनाचं म्हणा सर्वसाधारणपणे प्रति झाड आठशे ते सोळाशे फळे इतकी उत्पन्न आपल्याला मिळते नागपुरी संत्र्याच्या करपा नियंत्रणासाठी बीविस्टेन झिरो पॉईंट एक टक्के वॅक्स झिरो पॉईंट झिरो टक्के ब्ल्यू कॉपर झिरो पॉईंट पंचवीस टक्के आणि कॅप्टन झिरो पॉईंट तीन टक्के क कराव्यात आळवणी पेत्रा ही प्रभावी नियंत्रण आहे जमिनीमध्ये दोनशे ग्रॅम झिंक सल्फेट नागपुरी संत्रास प्रति झाड दिल्यास उत्पादन वाढते तसेच अजून जर म्हणाय गेलं पन्नास दिवसांच्या पाण्याचा ताण नागपूर संत्र्याच्या झाडाला दिल्यास मध्यम भारी जमिनीत मृग ब्रहामध्ये भरपूर उत्पादन आपल्याला मिळू शकते ठिबक सिंचन पद्धतीने नागपूर संत्रा जास्त उत्पादनासाठी तसेच भरपूर रस आणि गुढी वाढवण्यासाठी शिफारस केली आहे त्यामुळे तीस टक्के पाण्याची बचत नक्कीच होते नागपुरी संत्रा मध्यम प्रकारच्या जमिनीत घेतल्यास आणि चाळीस टक्के जमिनीत पाणी साठमे मी म्हणजे मिलीमीटर दिल्यास चांगल्या प्रतीचे भरपूर उत्पादन आपल्याला मिळते सर्व प्रकारच्या त तणांच्या बंदोबस्तासाठी डायरॉन दोन तीन किलो प्रति हेक्टर सहाशे लिटर पाण्यातून फवायला लागते तर मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की कोणा चॅनेलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा जय जवान जय किसान जय हिंद धन्यवाद